कलर्स मराठीची मालिका जीव झाला एडापिसा मध्ये पुढील भागात आपण पाहणार आहोत मंगलने शिवाला या सगळ्या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी एक मार्ग सुचवलाय व आपण तुला या परिस्थितीतून बाहेर काढू शकतो व त्यासाठी आपली एक अट मान्य करावी लागेल असंही तिने शिवाला सांगितलंय. दरम्यान मागील भागात आपण पाहिलं शिवाच्या म्हणजे लष्करांच्या घरावर इन्कम टॅक्स ऑफिसर्सने धाड मारली होती तर शिवाच्या हॉटेलवरही धाड मारली होती आणि शिवाच्या पोलीस ऑफिसर्सना पैशांचे गठ्ठे मिळालेत तर सिद्धीचे दागिने देखील मिळालेत. तेव्हा आता ऑफिसर्सने शिवाला लवकरच या सगळ्याचे तपशील द्यायला सांगितले व ते तपशील जर जुळले नाहीत तर शिवाला अटक करण्याची धमकी ही पोलिसांनी दिली आहे. तर तिकडे चंपाला आत्याबाईनीच हे सगळं कटकारस्थान केलं असल्याचं समजलंय. तेव्हा ती ताबडतोब सिद्धीला भेटायला येते व नेहमी शिवाच्या तालावर नाचणारे हे सगळे पोलीस आज अचानक त्याच्यावरच काळ धाड टाकतायत याचं काही गणित तुझ्या लक्षात येतंय का असं चंपा सिद्धीला म्हणते. तेव्हा आत्याबाईनीच हे सगळं केलं असल्याचं सिद्धीच्या लक्षात येतं पण आत्याबाईंना याचा जाब विचारून काही एक फायदा होणार नाही असं चंपा म्हणते. तेव्हा तू तिच्याकडे जा, तिची माफी माग व तिला आई म्हणून हाक मार व तुझ्या सगळ्या समस्या सुटतील असं चंपा सिद्धीला म्हणते. तेव्हा सिद्धी त्यावर काहीच उत्तर देत नाही तर दुसरीकडे शिवा सतत आत्याबाईंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय पण आत्याबाईंचा फोनही लागत नाहीये तर भावे त्यांना आताही येऊ देत नाहीये त्यामुळे शिवा अगदी हतबल झालाय. तर धाड पडल्याची बातमी समजताच अनेक ठेवीदारांनी शिवाकडून पैसे परत घेण्याची मागणी केली आहे त्यामुळे आता त्यांना पैसे कुठून द्यायचे असा प्रश्न शिवाला पडलाय. तेव्हाच ही गोष्ट मंगलला समजते व याच संधीचा फायदा घेऊन मंगल शिवाकडे जाते व आपण तुला या परिस्थितीतून बाहेर काढू शकतो असं मंगल त्याला म्हणते. फक्त त्यासाठी माझी एक अट मान्य करावी लागेल ती अट म्हणजे हे सगळं प्रकरण संपल्यानंतर सिद्धीला घटस्फोट द्यायचा आणि त्यानंतर शिवा फारच संतापतो व पुन्हा एकदा तो मंगलची लाच काढतोय त्यामुळे मंगलचा डाव पुन्हा एकदा फसलाय. तर आता हे सगळं आत्याबाईंचं कटकारस्थान आहे हे शिवा समोर येणार का हे तर येणाऱ्या भागातच समजेल. मराठी मालिकांच्या अशाच अपडेटसाठी डेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा.